मी प्राजक्ता विराम हे कुलाबा उपासना केंद्रातून मला एक अनुभव सांगायचा होता. मी जेव्हा 10वीला होती तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला अभ्यासामध्ये थोडं एवढे पर्सेंटेज मिळतील, मी करू शकेन. पण एक माहिती होतं की मला 80 अबोव मिळतील. पण काही कसं वाटतं ना की काही ह्यांना की मी नाही करू शकणार किंवा नाही होणार. बट जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मला 82% मिळाले आणि मी चांगली मार्कांनी पास झाली होती. तर तेव्हा पुढे आपल्याला प्रश्न पडतो की आपण करावं काय पुढे. तर मला तेव्हा मला इंजिनिअरिंग करायचं होतं, बट इंजिनिअरिंग करू कसं करू मला काही आयडिया नव्हती. बिकॉज सांगणारं मला तेव्हा कोण नव्हतं. तेव्हा मी म्हटलं की पप्पा म्हटलं की एक काम करूया, आपण दादांना विचारूया. दादा जे सांगतील ते आपल्याला पूर्वदिशा. दादांशिवाय आपण काही ठरवू शकत नाही. तर दादांनी आपल्याला जे सांगितलं तिथे आपण जाऊया. तर आम्ही दादांकडे गेलो आणि दादांना सांगितलं, दादा मला 10वीला इतके इतके पर्सेंटेज मिळाले, मला पुढे इंजिनिअरिंग करायचं आहे, बट मला माहिती नाही की कसं काय. तर दादा म्हटले सॉरी मला इंजिनिअरिंग करायचं आहे पण मी सायन्स करून मला इंजिनिअरिंग करायचं. तर दादा म्हटलं की नाही, तू सायन्स नाही करायचं, तू डिप्लोमा करायचं. तर मला जरा डिप्लोमा म्हणजे की मला माहिती नव्हतं की मला जमेल किंवा मी करू शकेल. जरा डिप्लोमा म्हटलं की मला जरा थोडी भीती होती की खूप हार्ड असतं, लोकांना जमत नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यामुळे जरा भीती बसलेली आणि मला वाटलं नव्हतं की मी करू शकेल. तर दादाने सांगितलं की तू करायचं. तर पप्पा जरा हे झालं की हिला ॲडमिशन मिळेल का कुठल्या कॉलेजमध्ये. दादा बोलले का नाही मिळणार, मिळणार तिला ॲडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये. तेवढं झालं, आम्ही दादांकडनं मग निघालो. मग आता ॲडमिशन घ्यायचं आहे, ती प्रोसिजर करायची होती. आणि 28 ला लास्ट डेट होती. आणि आमचं हे 25-26 काहीतरी झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस फक्त आमच्या हातामध्ये होतं. तर ॲडमिशन घ्यायचं आहे, मी कास्टमध्ये आहे. कास्टमध्ये असल्यावर मुलांना डोमॅसिल, इन्कम सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल या गोष्टी लागतात. आणि माझ्याकडे त्यातलं काहीही नव्हतं. तर आता करायचं काय, ओपनमधून ॲडमिशन करायला घेतलं की खूप लांब नंबर लागतील, चांगलं कॉलेज मिळणार नाही, काय करायचं. शेवटी एक ओल्ड कस्टमला जिथे आपण डॉक्युमेंट्स काढतो तिथे आम्ही गेलो. ओळखीची एक बाई होती, ती आम्हाला मिळाली. तहसीलदार काहीतरी होती ती. तिच्या ओळखीने आम्ही डॉक्युमेंट्स काढले. ती बोलते तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळून जातील. आम्ही सकाळी अप्लाय केलं आणि आमच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स रात्रीपर्यंत आले. हे एका दिवसात डॉक्युमेंट्स मिळणं पॉसिबल आहे का? नाही ना, ते फक्त बापूच करू शकतो. आणि एका दिवसात आम्हाला डॉक्युमेंट्स मिळाले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घेतलो. ॲडमिशन घ्यायला आम्ही गेलो आणि तिथे आम्हाला कसं फॉर्म भरायचं, काय भरायचं, काही काहीच आयडिया नव्हती. कसे लिस्ट टाकायचे, कोणते कॉलेज टाकायचे, मला डिप्लोमाचे कॉलेजसुद्धा माहिती नव्हतं की कोणतं कॉलेज चांगलं आहे. तिथे गेलो, जिथे जो फॉर्म भरणारा माणूस होता त्याला जाऊन भेटलो. ते फॉर्म भरणारा माणूस बघितला की तो आपलं तिकडे प्रसाद सिंह आपले बापू भक्त, त्यांनीच आपलं फॉर्म भरून दिलं, त्यांनीच सगळं आपलं करून दिलं फॉर्मचं. जेव्हा कॉलेजची लिस्ट लागली तेव्हा मला चांगलं एकदम सेकंड रँकचं स्केजेसोमया म्हणून कॉलेज होतं ते कॉलेज लागलं. मला एकदम चांगलं कॉलेज होतं ते. बापू कृपेने, दादा कृपेने, दादांनी शब्द दिला होता का नाही तिला कॉलेज चांगलं लागणार. आणि मला चांगलं कॉलेज लागलं आणि डिप्लोमाची जरा लाईफ चालू झाली. आता मराठी मिडियमचं म्हटलं की जरा सगळं इंग्लिशमध्ये येतं आणि थोडं हार्ड होतं कधी कधी की पहिल्यांदा सगळ्या गोष्टी नवीन नवीन येतात इंग्लिशमधल्या काही गोष्टी. तर मला थोडंसं कठीण गेलं त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला अप्लाय केलं होतं. त्यामुळे असं होत होतं की सगळे मुलंच असायचे आणि त्याच्यामध्ये मुली असायच्या. तर आम्ही फक्त 6 मुली होतो 90 मुलांमध्ये. आणि त्यात मी 20-30 मुलांच्या बॅचमध्ये मी एकटी मुलगी होती. तर मला थोडंसं सवय नव्हती पहिल्या स्टार्टिंगला की कधी इतकं मुलांमध्ये असं इतकं राहिलं वगैरे. तर हळूहळू मला ती सवय झाली आणि बापू कृपेने बापूंनी माझ्याकडनं ते करून घेतले. एकटी मुलगी मी सगळ्या मुलांमध्ये राहायची आणि एकदम बिंदास वावरायची. म्हणजे बापूंनी मला असं म्हणजे म्हणतात ना की कॉन्फिडन्स लेवल कुठेच कमी पडून गेला नाही बापूंनी माझं. आणि हळू डिप्लोमा व्यवस्थित कम्प्लीट झालं, अभ्यास पण नीट केलं, व्यवस्थित कम्प्लीट झालं आणि डिग्रीला ॲडमिशन घेतलं. आणि डिग्रीला ॲडमिशन घेतलं की मला तिकडे डिप्लोमाची मुलं जेव्हा डिग्रीला जातात तेव्हा सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. तेव्हा मी सेकंड इयरला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं. तर जेव्हा डायरेक्ट सेकंड इयरला जातो आपण तेव्हा काही वेळेला आपल्याला घाबरवतात की तुम्हाला मॅथ्स आहे, मॅथ्स तुम्हाला जमणार नाही, डिप्लोमाच्या मुलांना मॅथ्स अजिबात जमत नाही, तुम्हाला 2-3 किट्ट्या लागणार, तुम्हाला अभ्यास जमत नाही. तर त्या लोकांनी घाबरवल्यामुळे मी पण सुद्धा घाबरली होती की मला मॅथ्स जमेल की नाही, मला दुसरे सब्जेक्ट्स आहेत ते जमणार की नाही.
पण जेव्हा मी अभ्यास तर केला होता पण एक म्हणतात ना की जरा भीती वाटतीये होणार का नाही, पेपर दिले पण तरी मला वाटलं नव्हतं की माझे सब्जेक्ट निघतील वगैरे. आणि पेपर वगैरे दिले, घरी आले, मी घरी पण सांगून ठेवलं की पप्पा मला असं वाटत नाहीये की माझे सब्जेक्ट क्लिअर होतील. तर रिझल्ट वगैरे मग बोलले ठीक आहे बघूया आपण, रिझल्ट लागला का टेन्शन नको घेऊस, मी म्हटलं ठीक आहे. रिझल्ट वगैरे लागला आणि मी म्हटलं मी जरा घाबरत घाबरत मोबाईल चेक केला की बघूया आपल्याला किती ह्याच्यामध्ये बॅक लागतोय, असं करून मी मोबाईल ओपन केला आणि माझं नाव शोधतीये नाव शोधतीये तर माझं नाव आलं. तर मी चेक केलं की प्राजक्ता म्हणून नाव बघितलं, म्हटलं 8.31 मला मिळालं. मी म्हटलं अरे नाही हे माझं नाव नाहीये, हे दुसरं कोणाचं तरी चुकून बघत असेल. पण मी 3-4 वेळा चेक केलं, म्हटलं 8.31 मला मिळाले. तर मी जरा शॉकच झाली आणि मी तशीच बसून होती थोड्या वेळ. नंतर मग मी घरी कॉल वगैरे करून सांगितलं आणि 8.31 मिळालं, कारण 8.31 इंजिनिअरिंगच्या मुलांना मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि मला मिळालं. नंतर थोड्या 2 दिवसांनी मला कळालं की मी पूर्ण क्लासमधून थर्ड आली होती. हे फक्त माझा बापू करू शकतो, जिथे मला वाटत होतं की मी मला बॅक लागेल मला केटी लागेल पण मी तिकडे वर्गातनं तिसरी येते, हे फक्त माझ्या बापू कृपेने झालं. हरिओम श्रीराम अभिबन्या.